हरिओम, मी सुरेखावीरा विनोद वरळीकर, वरळीगाव उपासना केंद्र. मी 2001 पासून बापूंकडे आले. बापूंकडे आले आणि माझं पूर्ण आयुष्यच बदलून गेलं. एवढा ह्या आपल्या कलियुगामध्ये हा एवढा मोठा आपल्याला बाप्पा भेटला तर एकदम मी काय करू बाप्पासाठी आणि काय नको असं माझं नेहमीच चालू असतं. त्या बापूने मला 2001 पासून खूप अनुभव दिले, खूप छान छान दिवस दाखवले. त्याच्यातच मी तुम्हाला एक सांगते माझा अनुभव. माझी मुलगी इंजिनियर झाली आणि छान जॉबला पण लागली. पण तिच्या मनात काय यायला लागलं की मी मम्मी कुकिंगचं बघते, कुकिंगचं करते. केक बनवायची तिची इच्छा व्हायला लागली ते यूट्यूबवर बघून बघून. तर तिने बघून बघून करायला लागली. त्याच्यात तिला थोड्या थोड्या ऑर्डर्स यायला लागल्या. पण मग नंतर तिला काय झालं की मम्मी मी माझा जॉब सोडून मी केकच्या ह्याच्यातच जाते, केकमध्येच मी माझं हे करते करते. म्हटलं अगं, म्हटलं कसं केकचं हे, वर्षातून एकदा बड्डे असतात, कसं तुला जमेल, कसं आपलं होईल, तुला चांगला जॉब आहे. पण ती म्हणते मम्मी माझं कामात नाही, मला असं हे बनवायचं तसं हे चाललं आहे. तर एक दिवस शनिवार आला तर मला ती म्हणते मम्मी उपासनेला चाललीस ना, तू बापूंना सांगा की मी असं असं करणार आहे, मी जॉब सोडणार आहे आणि केकमध्येच हे करणार आहे. म्हटलं हो चालेल. बापूने म्हटलं बाप्पा आता बघ तुम्हीच काय ते हिला ह्याच्यातनं समजवा. आणि मी उपासनेला गेली आणि त्याच उपासनेला नेमके त्याच शनिवारी बापू असे सांगत होते की इथून पुढचा काळ खूप वाईट येणार आहे, लोक तुम्ही नोकऱ्या सोडू नका, किती कमीत कमी पगाराची असेल नोकरी तरी पण ती धरा, घरी बसू नका, तेवढे तर तेवढे पैसे होणार आहे, तुम्ही असा म्हणजे खूप असं आत्ताचे इथून पुढचे दिवस खूप वाईट होणार आहेत, तुम्ही असं काय म्हणजे वेगळं कामधंदा सोडून काय हे करू नका. तर मी म्हटलं बापरे, मी बापू म्हटलं मी तुम्हाला हे सांगायला आले की माझी मुलगी जॉब सोडणार आहे आणि हे करणार आहे, केकचा बिझनेस करायचा आहे तिला, आणि तुम्ही मला आत्ता तुम्ही हे असं सांगताय म्हणजे म्हटलं खरोखर हे माझ्यासाठीच असणार आहे प्रवचन. मी काही बोलली नाही, मनात केलं, दर्शन घेतलं, झाल्यावर घरी गेली. मुलीला म्हटलं अगं, म्हटलं प्राची, म्हटलं हे बघ बापूने असं असं पूर्ण सांगितलं की अजिबात जॉब सोडायचं नाही, तिथून पुढे खूप दिवस कठीण येणार आहेत, की कमीत कमी पगाराची असेल तरी नोकरी तुम्ही धरून ठेवा. तर ती म्हणते हो का मम्मी, म्हणते बघू अजून आहेत मला 15 दिवस रिझाईन द्यायला. मग तसा तो दिवस गेला, ती दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेली. ते ऑफिसला गेल्यावर तिला तिच्या सरांनी सांगितलं, अगं प्राची तू केकचं करतेस ना, ती ऑफिसमध्ये पण केक घेऊन जात होती, मग छान तू ते त्याच्यातच तू करिअर कर, मी तुला 3 महिन्याचं हे देतो, 3 महिन्याचा ब्रेक देतो, तू त्याच्यातच कर करिअर. 3 महिन्यात तुला जर वाटलं ना की मला केकमध्ये काय होत नाही आहे तर मी तुला पुन्हा माझ्याकडे जॉबला ठेवेन. त्याच्यामुळे तिला असं एवढा बरं वाटला, आनंद झाला, कारण म्हणते पहिला एकदा एक नोकरी सुटल्यावर परत दुसरी नोकरी मिळणं म्हणजे पुन्हा कठीण. मग तिने मला लगेच फोन करून सांगितलं. तर म्हटलं बाप्पा आता तुम्हीच काय कराल, ते तुमच्याच कृपेने काय होईल ते का. म्हटलं बाप्पा आम्ही सारखं मी सारखं बापू बापू आता बघा एवढे दिवस राहिलेत, 8 दिवस राहिलेत, 9-4 दिवस राहिलेत, हिला जॉब सोडायचं तर कसं, तुम्हीच करा. आणि तिने जॉबचं रिझाईन दिलं आणि ते चालू केलं तिने बिझनेस. तर इतकं प्रत्येक गोष्टीत बापू सगळ्या आम्ही कामामध्ये सगळ्या तिच्या मटेरियलमध्ये बापूंची उदी आणि सगळे पहिला बनवलेलं सगळं गोष्ट बापूंना अर्पण करूनच सगळीकडे देत होते, जेवढ्या ऑर्डर देत होत्या तशा. तसं इतकं असं छान छान झालं आहे तिचं की एकदम सुंदर, खूप तिचं नाव झालं आहे आणि खूप लोकं तिला ह्या केकच्या ह्याच्यामुळे ओळखत आहेत. बाहेर बाहेर पण खूप केक जात आहेत तिचे. आणि फक्त बापूंच्या कृपेमुळे आम्ही एवढी मोठं तिने पाऊल उचललं आणि बापूंच्या कृपेमुळेच आम्ही एवढं हे करू शकलो असं. आणि आता तिला एवढी छान आहे की तिने आता गेल्या महिन्यात तिचं लग्न झालं, पण आमच्या मम्मी पप्पांकडनं 1 रुपया पण नाही घेता तिने तिचं एवढं मोठं कार्य स्वतःच्या ह्याच्यावरच पार पडलं. हे फक्त बापू आई आणि नंदाईच्यामुळेच आमचं करू शकलो आम्ही, आणि आमचं पूर्ण तिचं तिने तिचं स्वप्न पूर्ण केलं. हरिओम.